9 तारखेला मुंबई मोनोरेलच्या म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेलचा शॉर्ट सर्किटमुळे अपघात झाला होता. मात्र आज 8 दिवस उलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा मोनोरेल प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे. मोनोरेल अद्यापसुद्धा सुरू झालेले नाही, त्यामुळे प्रवाशांना कुठेतरी नाहक त्रास सहन करावा लागतोय. या म्हैसूर कॉलनी स्थानकाबाहेर आपण आता आहोत. इथं आपण पाहू शकतो की मोनोरेल प्रशासनानं या स्थानकालाच आता कुठेतरी टाळे ठोकलेले आहेत. काम अद्याप सुरू झालेलं नाही आहे, त्यामुळेच हे सगळा प्रवेश इथं बंद करण्यात आलेला आहे. मात्र या प्रवेश बंद करण्यापासून कुठेतरी या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रवाशांना मोनोरेल बंद पडल्यामुळे त्रास सहन करावा लागतोय. या परिसरामध्ये खास करून गाड्या कमी आहेत, त्यामुळे तासनतास गाडीसाठी वाट पाहावी लागते. या अपघातामध्ये या मोनोरेलचे दोन डबे जळून खाक झाले होते. सुदैवानं सकाळी हे अपघात झाल्यामुळे या अपघातामध्ये काही जीवितहानी झाली नाही. मात्र तरीसुद्धा मुंबई मोनोरेल प्रशासनानं याची दखल आता लवकरात लवकर घेतली पाहिजे आणि हे काम अद्याप सुरू करायला हवं होतं, मात्र अजूनही ते सुरू झालेलं नाही. या बाजूला आपण पाहू शकतो, बाजूलाच एक शाळा आहे. या शाळेतले बरेचसे विद्यार्थी आणि शिक्षकसुद्धा या मोनोरेलनं प्रवास करत होते. मात्र मोनोरेल बंद पडल्यापासून आता कुठेतरी त्यांना शाळेत पोहोचताना वेळ होतोय, दिरंगाई होते, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा काही प्रमाणात होतं आहे. त्यामुळे मुंबई मोनोरेल प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी आणि कुठेतरी मोनोरेल ही सुरू करावी, त्यामुळे जेणेकरून प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार नाही. तासनतास रांगेत उभे राहूनसुद्धा बस मिळत नाही, त्यामुळे मोनोरेलचा हा 15 मिनिटाचा प्रवास होता, मात्र अजून आता 1 ते 1.5 तास प्रवास करावा लागतोय. म्हणून शिक्षकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि प्रवाशांच्या वतीनंसुद्धा मोनोरेल लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे अशी मागणी करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण शिर्केसोबत कृष्णा सोनारवडकर, महाराष्ट्र वन, मुंबई. मोनोरेल नसल्यामुळं आता कुठेतरी या परिसरामध्ये बससुद्धा एक मोठी चिंता प्रवाशांना ग्रासते आणि आपल्यासोबत काही प्रवाशी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काका, काय परिस्थिती पहिल्याची होती आणि आता मोनोरेल बंद झाल्यापासून नेमकं काय होते? आता पहिले कसं तर आम्ही लवकर यायचं, 15 मिनटं थांबायचं, इथे शाळेत पोहोचायचं. आता बसण्या आम्हाला यायला तर लिहिवळे 1 तास जाते, कधी 1/2 तास जाते, आम्हाला लिहिले भरपूर टाईम देते. आम्हाला लवकर जर चालू झालं तर आम्हाला चांगलंही चांगला आनंद आहे. आमचं म्हणणं एवढीचा बाकी काही नाही, लवकर चालू झालं तर आपलं चांगलं आहे. कसं आता 1/2 तास 1 तास जाते आम्हाला दर दिवस. म्हणून तुम्ही आलं तर आम्ही 15-20 मिनटात पोहोचतो आम्ही इथं. बाकी काही नाही एवढी चांगलं, बाकी लवकर हवं माझी साहेब आमची बस एवढं बाकी काही नाही. म्हैसूर कॉलनीच्या परिसरात बाजूला जी एक शाळा आहे, या शाळेमधून विद्यार्थी आणि शिक्षकसुद्धा प्रवास करत होते. मात्र मोनोरेल बंद झाल्यापासून त्यांना कुठेतरी शाळेत पोहोचताना वेळ होतोय. आपल्यासोबत त्या शिक्षिका आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय सांगाल मॅडम, काय परिस्थिती आहे, पहिल्याची विद्यार्थी वेळेत पोहोचत नाहीत, आता एकंदरीत काय सांगाल? पोरांचं नुकसानच होतं आहे मुलांचं, आणि लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. बस अशी 1-1.5 तास झालं मी इथं थांबले आहेत, पण अजून काय आली नाही. मग लवकरात लवकर चालू झाली पाहिजे. आपल्यासोबत महिला प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं त्यांना कशा पद्धतीचा त्रास होतोय. मॅडम काय सांगाल, आता मोनोरेल बंद झाल्यापासून या परिसरामध्ये बसची सुद्धा एक मोठी चिंता आहे, बस वेळेत मिळत नाही, तुम्हाला काय वाटतं? बस वेळेवर मोनोट्रेन लवकरात लवकर चालू व्हावी ही आमची इच्छा आहे, आणि आम्हाला जरा जाय यायला पण त्रास होतोय. पहिला व्यवस्थित आम्ही लवकर पोहोचायचो. पहिला या परिसरामध्ये किती वेळात पोहोचत होता, आता किती वेळ? आता पहिला तर 1/2 तासात पोहोचत होतो, आता 2-3 तास लागतात. तर कमीत कमी 1-1.5 तास बस यायसाठी लागते आम्हाला. म्हणून मोनोरेल प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर घेऊन कुठेतरी मोनोरेल लवकरात लवकर सुरू केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आमच्या मुलांना पण इकडे जवळच्या जवळ बरं पडायचं मोनोरेल, पण आता बंद झाल्यापासून मुलं पण आमची लेट येतात बससाठी, इकडे वेटिंगसाठी उभी राहतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर चालू झाली तर हीच आमची, म्हणजे लवकरात लवकर चालू व्हावी. आपल्यासोबत विद्यार्थी आहे, तिच्याकडून जाणून घ्या नेमकं काय सांगशील, पहिला तू किती वेळेमध्ये या परिसरामध्ये पोहोचत होते, आता किती वेळ होतोय? पहिला मी 15 मिनिटात मोनोरेलने कॉलेजजवळ जायची, पण आता उशीर होतो भरपूर. त्यामुळे किती वेळ लागतो? 1.5 तास 1 तास. एकंदरीत मोनोरेलचा हा अपघात झाला होता आणि त्यामध्ये मोनोरेलचं नुकसान झालं होतं. मात्र आज 8 दिवस उलटून गेले, तरीसुद्धा मोनोरेल अद्याप सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे एकंदरीत या परिसरातील शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा फटका बसलेला आहे. त्याचबरोबर जे प्रवासी मोनोरेलनं रेग्युलर प्रवास करत होते त्यांनासुद्धा कुठेतरी मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे रेल्वे मोनो प्रशासनानं लवकरात लवकर मोनोरेल सुरू करावी अशी इतकीच प्रवाशांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण शिर्केसोबत कृष्णा सोनारवडकर, महाराष्ट्र वन, मुंबई. बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आज पैशाचा पाऊस पडला आणि पैशाचा पाऊस पाडून एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. ते गावकरी आपल्यासोबत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार जर होत असेल, पैसे केल्याशिवाय कुठलंही जर काम होत नसेल पैसे दिल्याशिवाय, तर यासुद्धा गावकऱ्यांनी एक नाही दोन नाही तर 50 लाख रुपये
आश्चर्य वाटेल तुम्हाला, 50 लाख रुपये. हो, 50 लाख रुपये यांनी या ठिकाणी आणून दिले. मात्र ते जे 50 लाख रुपये होते ते बच्चे कंपनीची बँक असते त्याचे होते. हे सगळे जे काही आंदोलक आहेत ते आपल्यासोबत आहेत. तुम्ही आज या ठिकाणी 50 लाख रुपये आणून दिले, कुठल्या मागण्या आहेत तुमच्या आणि असं आंदोलन का केलं? सर, आम्ही आंदोलन अशा पद्धतीत केलं, वारंवार आम्हाला ह्या जिल्हा परिषदेला आल्याच्या नंतर आम्ही तालुक्याच्या ठिकाणचे माणसं आहेत, तिथं काम होत नाही म्हणून जिल्हा परिषदेला येतो. शिवसाहेब नुसते निवेदन देऊन घेतात आमच्याकडून आणि आम्हाला काहीच सांगत नाहीत, त्याचं उत्तर देत नाहीत, काही नाही. म्हणून आम्ही असं समजलं की शिवसाहेब पण त्याच्यात सामील आहे. तत्कालीन ते जे विस्तार अधिकारी होते त्यांच्याकडे पाठवत्याचा भ्रष्टाचार झाला होता. भ्रष्टाचार असा झाला की जे पात्र जी शालेय समिती आहे, शालेय समिती ज्या माणसाचा मुलगा शाळेत आहे त्यांनाच ते सदस्यपद देता येतं, अध्यक्षपद. पण हे तसं झालंच नाही सर. आणखी कुठल्या कुठल्या यात भ्रष्टाचार? आणि जे रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना, जी घर आहे जे मिळालं आहे शासनाचं, ज्याला जागा नाही त्याला 50,000 रुपये शासनाने द्यायला पाहिजे. पण त्याच्यासुद्धा वर्ष झालं पाठपुरावा करून आम्ही कुदरून गेलो, म्हणून आम्हाला ना इलाजानी हे पाऊल उचलावं लागलं. आपण पाहतोय गावकरी गेले अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतात. काका, तुमच्या बाबतीमध्ये काय झालं होतं? म्हणजे जे गावाच्या जे प्रश्न आहेत कुठले कुठले आहेत आणि कुठं कुठं भ्रष्टाचार होतो गावाच्या ह्याच्यामध्ये? हे जे शालेय व्यवस्थापन समिती आहे हे निलाव पद्धतीने केली आणि निलाव पद्धतीने करून ह्याचा जे निलाव केला तो चढावडीने केला. एक म्हणून 25,000, एक म्हणतो 40,000, एक म्हणतो 50,000-70,000, शेवट ते निलाव 76,000 गेला. आम्ही तिथं सांगत होतो हे नियम बाह्य करू नका, पण ते गव्हाणींनी काही ते विस्तार अधिकारी असताना त्यांनी ते काय ऐकलं नाही, त्यांनी तसाच केला. ते 76,000 अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 26,000 असं त्यांनी केलं. कुठं कुठं भ्रष्टाचार आहे? आता इथं आमच्या गावामध्ये आहे एवढा आहे की त्यांनी हे पैसे पुन्हा काय केलं, हे अध्यक्ष बी नाही पुन्हा ज्यांनी राजीनामा दिलेत त्यांचाच अध्यक्ष मुकाट्याच गपचूप केला. आम्ही त्यात सदस्य असताना आम्हाला माहिती न होऊन देता अचानक केला बँकेतले 5 लाख रुपये उचलले. गटविकास अधिकाऱ्याच्या संदर्भातला त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही आज अनोख आंदोलन जण आलेला होता आणि चक्क पैशाची उधळण केलेली आहे. हे आंदोलन करण्यासाठी मला पवित्रा का घ्यावा लागला? आतापर्यंत तुम्ही काय काय पाठपुरावा केला होता? सर, आम्ही इथं उपोषण केलं, त्यांच्या टेबलवर मटण टाकलं, हे शिवसाहेब होते. खडकांचा त्यांना आयर दिला, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकलं, अनेक वेळेस यांना भेटलो तरी यांना फरक पडलेला नाही. आणि नावेल्याजणं आम्ही वैतागून जाऊन तिथं आपल्याला आपले सरकारचे पैसे असूनही आम्हाला देत नव्हते, मग आमचे तरी खोटे पैसे तुम्ही घ्या म्हणून यांना जागीन म्हणून हे आम्ही आंदोलन केले नाही. किती पैसे दिले त्यांना आणि कशा पद्धतीनं आता तुमच्या प्रश्नाच्या वरती त्यांनी काय बोलले का तुम्हाला? प्रश्न सुटेपर्यंत पुढचं आंदोलनाचं पाऊल कसं असेल? सर, आम्ही आता इथून उठणार नाही जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही किंवा आम्हाला ठोस आश्वासन ते देत नाही तोपर्यंत त्यांच्या कॅबिनमधून आम्ही उठणार नाही. आता मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, एकूणच कर्मचारी असतील जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये, अधिकारी आणि कर्मचारी कशा पद्धतीने वागणूक देतात? सर, इथले अधिकारी वाईट पद्धतीने सामान्य माणसाला वागणूक देतात. खाली जा, वर ये, निवेदन घेता, नंतर पाहू, उद्या पाहू, 8 दिवसांनी पाहू, आणि प्रत्येक वेळेस हे 8 दिवसांनी विचार करण्यात येईल, 8 दिवसांनी विचार करण्यात येईल एवढंच उत्तर लिखित देतात आणि वेळ मारून नेतात. काम करण्यासाठी पैसे मागितले जातात? सर, हे पैसे मागत नाहीत, परंतु पिळवणूक करून खालच्या अधिकाऱ्याकडे पैसे देण्यास हे भाग पडते सर लोकांना. आपण पाहतोय या गावकऱ्यांनी अनोख आंदोलन केलंय, गांधीगिरीचं आंदोलन केलंय आणि गांधीगिरीचं आंदोलन करत असताना चक्क 50 लाख रुपये, म्हणजे खोटे 50 लाख रुपये आहेत, पण ते सीओंच्या टेबलवरती टाकले आहेत. आमच्या गावातले अनेक प्रश्न आहेत ते जर सुटत नसतील आणि पैसे घेतल्याशिवाय जर तुम्हाला कामं करता येत नसतील तर आम्ही सुद्धा पैसे देतोय पण खोटे पैसे देतोय, याने जर काही फरक पडला तर पाहू. याच हेतूनं या गावकऱ्यांनी वेगळं आंदोलन केलेलं आहे, यामुळे तरी सध्या बीड जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, बीड.
पुन्हा एकदा मुरुड जंजिरामध्ये आलेलो होतो आणि मुरुड जंजिरामध्ये आपण मागच्या वेळेस काही पर्यटकांकडनं जाणून घेतलेलं की त्यांचा शिडाच्या बोटीबद्दलचा अनुभव कसा होता. तर आपल्या इथे आज एक इथले सामाजिक कार्यकर्ते प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा कुठलाही पक्षाशी किंवा कुठला संबंध नाही आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की ह्याच्यावरती किती बदल करायला पाहिजेत, शिडाच्या बोटीतनं प्रवास केल्यानंतर किल्ल्यामध्ये उतरण्यासाठी काही अडचणी आहेत, तर त्या अडचणींवरती हे कशा पद्धती सरकारकडे भांडून हे पूर्ण करून घेतील. तुम्ही आता इथले प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहात, तर तुम्ही काय उपाययोजना केली आहे, सरकारकडे काय कुठली मागणी तुम्ही केली आहे? प्रवासी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मेरीटाईम बोर्डाकडे मागणी केलेली आहे का प्रवास जो पर्यटक आमच्या इथून येतात, कारण पर्यटकांच्या जीवावरती आमचा सगळा इथला व्यवसाय आहे, पण त्या प्रवाशांना स्थानिकांना रोजगार पाहिजे असेल तर प्रवाशांना सुखसुविधा देणे गरजेचं आहे. मग ते आता फेरीबोट ह्या ज्या फेरीबोट सर्व्हिस आहेत या इथून या शिडाच्या बोटीच्या, तर त्या शिडाच्या बोटीतून ज्यावेळेला प्रवास करतात तर त्यांना लाईफ जॅकेट्स असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, किल्ल्याकडे उतरायला आणि चढायला जो प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे आम्ही MMB कडे याची मागणी केलेली आहे, लेखीद्वारे मागणी केली आहे, आणि त्याचा आम्हाला रिपोर्टसुद्धा मिळालेला आहे का त्यांनी मागणी आमची मान्य करून आज तिथे मालवणच्या धर्तीवर म्हणजे नारायण राणे साहेबांनी ज्यावेळेला मालवणच्या धर्ती किल्ल्याच्या इथे जेटी बांधून घेतली त्या धर्तीवरती आम्ही इकडे मागणी केलेली आहे त्यांच्याकडे, आणि ती जवळजवळ मंजूर झालेली आहे असं आम्हाला अधिकाऱ्यांकडून कळलेलं आहे. इंजिनियर ठीक आहे, इंजिनियर त्यांनी त्या संस्थेने इंजिनियर डेव्हलप इथे हे केलं आणि त्याच्या याच्याप्रमाणे कामं झाली, पण हा काम पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे आणि याला जबाबदार इंजिनियर आहे. कारण तुम्हाला सांगतो, पाण्याचा ओघ आहे तो असा आहे आणि आमची जेटी बांधली गेलेली आहे ती सरळ मार्गे बांधलेली आहे, त्याच्यामुळे तिथे बोट लावण्याकरता खूप त्रास होतो आणि तिथे ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे. जर फक्त बोटवाल्यांना ते जागा देणार असतील, पर्यटक आमच्या स्थानिक लोकांना जर देणार नसतील तिथे स्टॉल लावायला, तर त्यांनी उपजीविकेचं साधन कसं करायचं, हा एक प्रश्न तिथे झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टीचा MMB ने विचार करायला पाहिजे आणि नवीन सुविधा म्हणून आता त्यांनी त्याला एक्सटेंड म्हणून तिथे दुसरी जेटी साईडला अशी या ज्या पाण्याचा जसा ओघ आहे त्या पद्धतीने ती बांधायला पाहिजे. तिथे की शासनाने लाखो रुपये खर्च करून ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जी जेटी नव्याने बांधण्यात आली ती तिचा डिझाईन चुकलेला आहे, इथल्या स्थानिकांना विश्वासात न घेता इंजिनियरनी ही जेटी चुकीच्या पद्धतीत बांधली, त्यामुळे या जेटीचा वापर केला जात नाही आहे. कॅमेरामन सुरज खेराडेसोबत विराज टिळक, महाराष्ट्र वन, रायगड. भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडलेली. या प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, मात्र या घटनेचे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या महिला संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. आपल्यासोबत काही महिला आहेत. 19 ही जी काही घटना आहे ती अतिशय धक्कादायक घटना आहे. एकीकडे कोपर्डीच्या प्रकरणाच्या निकालाच्या बाबतीमध्ये विचार केला जात असताना, दुसरीकडे मात्र अद्यापही महिलांवरती अत्याचाराच्या आणि बलात्कारांच्या घटना कमी होतानाचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही. लातूरमधली घटना परवाची आहे, 3 अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना आणि काल घडलेली बीडमधली ही घटना. त्यामुळे एकूणच महिलांच्या बाबतीमध्ये काय या घटनेचे पडसाद आहेत आणि महिला कशा पद्धतीने या घटनेचा निषेध करतात, आपण ती गंभीर घटना आहे, काय सांगता येईल अशा घटना घडू नये आपल्या बीड शहरामध्ये आणि एवढ्या लहान मुलीवर हे होता कामा नये. मुलगी अल्पवयीन आहे, 9वीच्या वर्गामध्ये शिकते, तिच्या आर्थिक जे काही आर्थिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. काही एकूणच हे प्रकरण तुम्ही पाहिलेलं आहे, मी त्या मुलीलासुद्धा भेटलेलं आहे, कशी परिस्थिती आहे आणि हा जो काही अतिप्रसंग तिच्यावरती झाला आता मुलीची अवस्था कशी आहे? काल आम्ही दिवसभर या प्रकरणात त्याचा पाठपुरावा करण्यासाठी CS साहेब, SP साहेबांना भेटलो. मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की त्या मुलीवर अत्याचार झाला, समजा तिच्या गरिबीचा आणि आईच्या अंधपणाचा फायदा घेऊन तो आरोपी राजरोसपणे तिच्या घरी यायचा आणि त्या मुलीने मला असं सांगितलं की माझ्या आईला तो दगडानी मारायचा आणि दगडानी मारून दारात बसून माझ्याशी माझ्या घरात तिचं घर तुम्ही जर पाहिलं तर आपण सोपा ठेवतो तेवढ्या जागेचं तिचं घर आहे आणि तिथं येऊन तिच्याशी तो लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यातून ती गरोदर राहिली. आता राहता राहिला प्रश्न की या सगळ्या जाणीवांचा, समजा ती मुलगी इतकी अल्पवयीन आहे की तिला कितवा महिना चालू आहे, ती गरोदर कशी काय राहिली हे पण तिला कळत नाही आहे. अशा मुलींवर जर अत्याचार होत असेल तर मला वाटतं कोपर्डीची घटना एकीकडे आहे, 21 तारखेला जे काही शिक्षा होईल ती होईल, परंतु हे प्रकार थांबतायत का? याची कन्सिस्टन्सी मला वाटतं उलट अतिशय उग्रपणे अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार या महाराष्ट्रात आणि आमच्या बीड जिल्ह्यात दिवसागणिक वाढत चालले. म्हणजे महिला बालकल्याण मंत्री बीड जिल्ह्यातले आहे, पण खरंच बीड जिल्ह्यात महिला सुरक्षित आहेत का? एकूणच आतापर्यंतचे हे सगळे प्रकार आणि काल घडलेला हा प्रकार काय सांगतात? बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पंकजा पाल यांना जनतेने निवडून दिली,
त्यांनी जनतेक आज बीड जिल्ह्यामध्ये अनेक घटना अशा घडत आहेत आणि मुलीवर अन्याय अत्याचार होत आहे. परवा लातूरमध्ये घटना घडलेली आहे. एकीकडे निर्भयाला कोपर्डीतील मुलीला न्याय मिळतो आणि दुसरीकडे दुसरी घटना तयार होते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि अशा ठिकाणी त्यांनी भेट दिली पाहिजे आणि हे कुठंतरी रोखलं पाहिजे. हा जो काही एकूणच प्रकार आहे, आता जी न्यायालयाची प्रक्रिया आहे, वकील आहात, कशा पद्धतीने सुरू आहे, प्लस त्या मुलीच्या बाबतीमध्ये काय मागणी करताय तुम्ही? सर, मी आत्ताच एस पी साहेबांना आम्ही सगळ्या महिला मिळून गेलो होतो आणि एस पी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की बीड जिल्ह्यात एक प्रायोगिक तत्वावर सगळ्या पोलीस स्टेशनला तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला माहेर कक्षाची स्थापना करा की जेणेकरून मुलींच्या आणि महिलांच्या पालकांना सुरक्षितता वाटेल. कारण तुम्ही पहा, आता मुलीवर लैंगिक असू दे, विनयभंग असू दे, मुलीचे पालक बाहेर पडायला तयार होत नाहीत किंवा पोलीस स्टेशनला जायला तयार होत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत, कौटुंबिक कारणं आहेत, सामाजिक कारणं असतात, वैयक्तिक कारणं असतात. ह्या सगळ्या कारणामुळे मला वाटतं अत्याचार वाढत चालले आहेत आणि अत्याचारी जे आहेत ते राजरोसपणे फिरत आहेत. ज्याला शिक्षा होते तो भोगतो, परंतु याच्याने सामाजिक जो बदल व्हायला पाहिजे, संक्रमण जे व्हायला पाहिजे, ते कुठं होताना समाजात दिसत नाही. आपण पाहतोय महाराष्ट्रात अशा घटना वेगवेगळ्या समोर येत आहेत. कोपर्डीची घटना असेल, तिचा निकाल उद्या 21 तारखेला लागणार आहे. मात्र बीडमधली ही माणुसकीला काळीबा फासणारी घटना आहे. कारण अंध महिला आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि अशा एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन जर एखादा आरोपी अशा पद्धतीचा प्रकार करत असेल तर आज तीव्र चीड समाजामधून निर्माण केली जाते. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी केली जाते. कमल प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, बीड. पालघर जिल्ह्यामध्ये 2 नगर परिषदा आणि 1 नगर पंचायतीच्या ज्या आहेत ते निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काही दिवसातच त्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच उद्देशाने जर पाहिलं गेलं तर भाजपमध्ये काही आजी माजी नगरसेवकांकडून इतर पक्षांचे नगरसेवकांकडून प्रवेश करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत, लोकसभेचे खासदार चिंतामण मंगा आहेत आणि आमदार पासकर नार आहेत. नेमकं आपण जाणून घेऊया काय आहे, त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे या निवडणुकीमध्ये, काय सांगाल? 3 ठिकाणच्या पालघर जिल्ह्यामधल्या ज्या 3 ठिकाणचे निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जव्हार आहे, डहाणू आहे, नगर परिषद आहे आणि वाड्याची नगरपंचायत आहे. आता या 3 नगरपालिका आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो. कशा मुद्द्यावरती? तर तिथले जे स्थानिक प्रश्न आहेत, तिथल्या स्थानिक समस्या, लोकांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याचं आम्ही त्यांना आवाहन करणार, जनतेला आवाहन करणार आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही लढवणार. त्या स्थानिक प्रकारच्या अडचणी आहेत प्रत्येक ठिकाणी आहे आणि वाड्याची नगरपंचायत आहे ती आता नवीनच झालेली नगरपंचायत आहे. अगोदर ती ग्रामपंचायत होती, परंतु तिथेसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू. सर, आपल्याकडे उमेदवारांची जे आहे, उमेदवारांनी अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले, काय सांगाल तुम्ही? लोकशाही आहे, कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागणं, भाजपकडे उमेदवारी अधिक लोकांनी मागणं कुठे चुकी आहे मला वाटत नाही. पण अधिक लोक तिकीट का मागतात? तर ज्या पक्षाकडे 100% मग निवडणूक लढली तर 100% जिंकू अशा प्रकारची शाश्वती असेल तरच ही जी तिकीट बाकीच्या पक्षात नाही ना किंवा तिकीटं मागणं हे म्हणजे असं होतं. आपण पालघर लोकसभेचे खासदार आहात, बरोबर आहे. इतर काही राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या टायमाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल याबाबत तुम्ही? पक्षात प्रवेश तर आम्ही स्वागत करू ना. आज जे आमच्याकडे केवळ इथेच नाही, डहाणूमध्येच नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये आज तुम्ही आदिवासी भागामध्ये मी जाऊन आलो, अनेक पक्षाचे लोक इथे, बहुजन विकास आहे, CPM आहे, अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये आज येत आहेत. हा डहाणू नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन जर येत असेल आम्ही स्वागतच करून आम्हाला आनंद आहे. सर, आपण आमदार आहात या डहाणू विधानसभा मतदारसंघाचे, आपले काय भूमिका असणार आहे? कारण आपली प्रतिष्ठा म्हणा किंवा आदिवासी विकास मंत्री यांची प्रतिष्ठा म्हणा यांची पडायला लागलेली आहे, काय सांगाल? आम्ही इथे डहाणू नगर परिषदेमध्ये 25 ते 25 जागा जिंकू ही आमची. शिवसेना भाजप सत्तेमध्ये आहे, एकमेकांना आरोप होत आहेत आणि याच माध्यमातून सगळे जे आहेत एकमेक जे आहेत स्वबळावर लढतात, काय सांगाल याबाबत तुम्ही? आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वजण स्वबळावर लढणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता आपल्यासोबत आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा साहेब होते, लोकसभेचे पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वनगा होते आणि डहाणू विधानसभेचे आमदार जे आहेत
पास कर देणार होते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या अतिशय पाहायला गेलं तर प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजप म्हणा शिवसेना म्हणा किंवा इतर पक्ष याच्यामध्ये आवक जावक सुरू आहे आणि आताच या माध्यमातून अनेक आधी माझे नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं आता भाजप आपला गड राखतोय का हे आता पाहणं चुकीचं ठरणार आहे. पालघरून योगेश चांदेकर महाराष्ट्रवरून. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपट सध्या वादाच्या भोरात अडकलेला आहे आणि सध्या कर्णी सेनेकडून या चित्रपटाचा तीव्र निषेध केला जातोय. आझाद मैदानात सध्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते राम कदम साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय सांगाल, कशा प्रकारची मागणी आहे. नाही, मुळात चित्रपटामधले जी काही आक्षेपारी दृश्य असतील ती दृश्य त्यांनी काढणं आवश्यक आहे आणि हा लोकभावनेचा जनभावनेचा सन्मान त्यांनी करणं आवश्यक आहे. आणि जनभावना अशी आहे की त्याच्यामध्ये इतिहासाच्या बाबतीत छेडछाड झाली आहे, तर हे सगळं काही फुकटामध्ये वर्तमानपत्र आणि टी व्हीवर पब्लिसिटी मिळावी याच्यासाठी भन्साळी करतायत की काय अशी शंका येते. आणि अतिशय शुद्ध पवित्र आमचा जर लोकभावनेशी ते खेळणार असतील, जर त्यातले आक्षेपारे दृश्य काढणार नसतील, इतिहासाची काही छेडछाड झाली असेल, तर भविष्यात आम्ही त्यांना कोणत्याही चित्रपटाचं शूटिंग करू देणार नाही, त्यांना आम्ही सहयोग करणार नाही. हा एक युनियनचा लीडर, फिल्म इंडस्ट्रीची सगळ्यात मोठी युनियनचा अध्यक्ष आहे मी, त्या युनियनचा नेता आहे आणि त्यांना आमची भूमिका. पहिल्यांदा चित्रपटातले आक्षेपारे दृश्य कट करून दाखवावे असं म्हणण्यात आलं होतं, मात्र आता चित्रपटावरच बंदी घालण्यात आली का? नाही, तो चित्रपटच पुढे यायलाच तयार नाही भन्साळे, त्याच्यामुळे ही घटना घडली. एकंदरीत पद्मावती चित्रपट जो आहे तो पूर्णपणे बंद व्हावा, त्याचं प्रदर्शन होऊ नये अशी मागणी कर्णी सेनेकडून करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनील पवारसोबत कृष्णा सोनारवडकर, महाराष्ट्र वन, मुंबई. मुंबईमध्ये क्रिकेट रसिक की क्रिकेट प्रेक्षक किती आहेत याचा आकडा आपल्याला सांगता येणार नाही, पण मुंबईमध्ये क्रिकेट प्रशिक्षण कुठे चांगलं मिळतं तर काही मोजकीच ठिकाणं आपल्याला मिळतील. पण आता कांजूरमार्गमध्ये सुद्धा एक क्रिकेट प्रशिक्षण चालू केलं आहे, ते म्हणजे वीरेंद्र कांबळे यांनी. नेमकं काय त्यांचं उद्दिष्ट आहे, काय नेमकं हे चालू करण्यापेक्षा तुमचा उद्देश मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत वीरेंद्र कांबळे आहेत, मला सांगा की विनोद कांबळे तुमचे भाऊ, त्यांना सर्व महाराष्ट्रात नाही पूर्ण भारत पूर्ण जग त्यांना ओळखतं, पण त्यांच्यासारखंच क्रिकेट इतर मुलांनी खेळावं यासाठी तुम्ही जे नेमकं आज हे क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं, काय उद्देश आहे? माझा उद्देश असा आहे की मला इथून कांजूर आणि भांडुप आणि विक्रोळी या इथे आमच्या इथे एक पण ग्राउंड नाही आहे. तर ग्राउंड नसल्याने आमच्या इकडची मुलं जी आहेत ते बाहेर जातात खेळायला, किंवा आझाद मैदान, क्रॉस मैदान, तर त्यांना हे प्रवास जमत नाही. त्याच्यामुळे माझा उद्देश होते की मी बाबा इथे मी एक सुरुवात करू क्रिकेटसाठी, की मी माझ्यातर्फे एक पोरांना मी भरती नेण्यासाठी मी माझा उद्देश एवढाच आहे की मी पोरांना बस मला माझ्या भावासारखं त्यांना बनवायचं आहे सगळ्यांना. नक्कीच, पण मला सांगा की हे जे आता तुम्ही सुरुवात केलेली आहे, याची सुरुवात कशी असेल, मुलं इथे ॲडमिशन घेण्याची प्रोसेस काय असणार आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. सुरुवात म्हणजे ॲडमिशन, आता सुरुवात तर झाली ॲडमिशन घ्यायची. माझ्या इथे आता 5 ते 14 वयापर्यंत हे पोरं आहेत, त्या मुलांना जस मी आता बेसिक्सपासून जस नॉर्मली स्टार्ट करणार आहे बस. बाकी किती प्रशिक्षक असणार आहे याच्यामध्ये आणि यामध्ये तुमचे जे भाऊ विनोद कांबळे त्यांचं मार्गदर्शन या मुलांना मिळणार का? हो, विनोदचं तर नक्की भेटणार इथे. विनोद पण येणार, आता तो थोडा बाहेर आहे, तो आता मला वाटतं 3-4 दिवसामध्ये येईल, तर मी त्याला नक्की इथे घेऊन येणार. मी किती प्रशिक्षक साधारण? प्रशिक्षक म्हणजे आता मी एकटाच आहे इथे, मलाच बघायचं आहे. आता काय माझं नाव आमच्या नावातही काढलं तर मलाच थोडंफार हे करायला लागणार मुलांना. नक्कीच, आपण पाहिलं तर विनोद कांबळे जे आहेत ते सर्वांना माहितीच आहेत किती उत्कृष्ट क्रिकेट खेळायचे, त्यांच्याचप्रमाणे इतर मुलांनाही क्रिकेट खेळता यावा, त्यांच्याचप्रमाणे जी कांजूरमार्ग असेल मुंबईमध्ये असेल अशा छोट्या उपनगरातली जी मुलं आहेत त्यांना चांगला क्रिकेट खेळता यावा यासाठी हा उपक्रम आता राबवण्यात येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सनील पवारसह अक्षय कबाडी, महाराष्ट्र वन, मुंबई.